राजकारण तसं खूप निर्दयी असतं, माणसाला स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी जपता येत नाही. आजारी असलं जावं लागतं, आपल्या घरात कोणी आजारी असलं जावं लागतं, आपल्याला जरी दुःख असलं तरी हसावं लागतं, आपल्याला हसू येत असेल तर दुःखात जावं लागतं. राजकारण काही सोपं नाही, ते खूप निर्दयी असतं. ॲडव्हर्टायझिंगचे वेगवेगळे प्रयोग करा, तुमचं कामच बोलेल. तुम्हाला गरज नाही आहे प्रत्येक ठिकाणी बालाजी 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 लावायची. तो जमाना गेला, टिपिकल ॲडव्हर्टायझिंगचा जमाना गेला. आता लोक माउथ पब्लिसिटी असते, सोशल मीडियाची पब्लिसिटी असते, त्याच्यावर तुम्ही भर द्या. आता इथे तुम्ही फार हुशार आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही ज्यांना ज्यांना बोलले त्यांचेच वर्षातून 4-5 कार्यक्रम असतात, त्यामुळे तुम्ही फार हुशार आहे. तुमच्या स्टेजवरच्या लोकांनी ठरवलं की कार्यक्रम द्यायचे, तर तुमचा दिवस म्हणजे कसा जाईल कळणार नाही. हे कार्यक्रम तुम्हाला मिळते, पण पहिला कार्यक्रम कदाचित तुम्हाला मिळेल, पण दुसरा कार्यक्रम तुमच्या कर्तृत्वावर मिळेल. तुम्ही जे सौंदर्य आणि जे डेडिकेशन, जे समर्पितपणे काम कराल, लोकांना आनंद द्याल, त्यांच्या पैशाच्या बदल्यात त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला त्या मोबदल्यामध्ये चांगलं काम झालं, ते द्याल, तर मला वाटतं खूप तुम्हाला लोक प्रतिसाद देतील. बालाजी नाव टिपिकल आपल्या परळी ठरलेले नाव आहे बघा, बालाजी. त्यांना वाटतं बालाजी नाव आहे की भरपूर, पण ठीक आहे, सुंदर आहे बालाजी नाव. बाबा बालाजी सॉरी, आमच्यावर प्रसन्न कमी असलात तरी आमच्यावर आशीर्वाद आहे. पण तुम्ही जे हे केले शुभ कार्य तुमचे सजावट आहे. तुम्हाला आम्ही अजून 2-4 टॅगलाईन देते, म्हणजे तुम्ही त्या टॅगलाईनवर काम करा की शुभ कार्य तुमचे सजावट आमची आहे, जबाबदारी आमची म्हणा. तुम्ही नुसतं कार्य करा, आम्ही सगळं करतो, तुम्ही फक्त नटून तटून बसा, आम्ही सगळं करतो. हा विश्वास जेव्हा लोकांना येईल तेव्हा तुमचा हा बालाजी जो डेकोरेशन आणि इव्हेंटचा उद्योग आहे तो अत्यंत अत्यंत यशस्वी होईल. खरं तर आज मी इथे आले, नंदुकाकांनी सांगितलं की मी नसते आले तर कार्यक्रम पुढे ढकलला असतो. मला आज अडचण होती येण्यासाठी, मी दिल्लीत होते सकाळी, मी 3 दिवस झाले मला आठवत नाही, मी 2 तासाच्या वर झोपले, मी दिल्लीत गेले, दिल्लीच्या मीटिंग केल्या आणि दिल्लीवर मी परळी गाठल्या. शिवाजी चौकातून राईटसुद्धा मारला नाही घराकडे, डायरेक्ट तिकडे आले आणि मी म्हटलं हे केलं. कारण कसं असतं, एखादा कार्यकर्ता एखादा राजकीय कार्यक्रम उकला तरी चालतो, पण जो वैयक्तिक आपला कार्यक्रम असतो हा कार्यक्रम उकला तर ते बरं वाटत नाही. कारण खूप प्रेमाने त्याची त्यांनी हे केलेली असते तयारी. आणि मी आवर्जून या कार्यक्रमाला आले. राजकारण तसं खूप निर्दयी असतं, माणसाला स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी जपता येत नाही. आजारी असलं जावं लागतं, आपल्या घरात कोणी आजारी असलं जावं लागतं, आपल्याला जरी दुःख असलं तरी हसावं लागतं, आपल्याला हसू येत असेल तर दुःखात जावं लागतं. राजकारण काही सोपं नाही, ते खूप निर्दयी असतं. पण आज ह्या कार्यक्रमामध्ये खूप ओढीनी मिळाले. माझा बालमित्र, माझा भाऊ, जो कधी माझ्या परिवाराचा हिस्सा झाला मला कळलं नाही, त्याला देव बालाजी करो, यश मिळो आणि खूप खूप हे मोठी इव्हेंट हो. आणि खरंच पूर्ण बीड जिल्हा, मराठवाडा सगळीकडून लोक तुमच्याकडे अपेक्षेने येऊन तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते, वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते. आणि खूप खूप तुम्हाला मी शुभेच्छा देते. धन्यवाद.